चौकोनाची रचना व चौकोनाचे प्रकार यामधील आपण पहिला प्रकार पाहणार आहोत काटकोण चौकोन किंवा आयत याची व्याख्या आपण सुरुवातीला बघू ज्या चौकोनाचे चारही कोण काटकोण असतात त्या चौकोनाला काटकोण चौकोन किंवा आयत असे म्हणतात आता आपण आकृतीकडे जर बघितलं तर पी क्यू आर यस हा एक काटकोण चौकोन किंवा याला आपण आयत असे म्हणतो याला काटकोण चौकोन का म्हणतात का कारण याच्यामध्ये कोण पी कोण आर कोण क्यू कोण यस हे चारही कोण नव्वद अंशाचे कोण आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो काटकोण चौकोन म्हणतो मग आता याला आपण दुसरं एक म्हटलं की आयत पण म्हटलं मग आयत का म्हणतात की आयताच्या ज्या सम्मुख भुज्या असतात मग आता भुजा कोणत्या भुजा पीयस व भुजा क्यू आर ह्या सम्मुख भुजा या कशा असतात एक रूप असतात तसंच भुजा पी क्यू व भुजा एस आर या दोन सम्मुख भुजा यासुद्धा कशा असतात एक रूप असतात त्याचे तसंच त्याचे जे कर्ण आहेत कर्ण पी आर व कर्ण क्यू येस हे सुद्धा कसे असतात एक रूप असतात अशा प्रकारे हा काय आहे काटकोण चौकोन व आयत मग याचे काही गुणधर्म आहेत मग कोणकोणते गुणधर्म आहेत की आयताच्या सम्मुख भुजा एकमेकींशी एकरूप असतात मग आकृतीमध्ये बघा आकृती पी क्यू आर यस हा एक काय आहे आयत आहे तर याच्या सम्मू भुजा कोणकोणत्या आहेत तर सम्मू भुजा पी क्यू व दुसरी आहे यस आर हे सम्मुख आहे सम्मुख याचा अर्थ समोरासमोरील भुजा याला आपण सम्मुख भुजा असे म्हणतो दुसरी कोणती आहे तर भुजा पी एस व भुजा क्यू आर हे सुद्धा काय आहेत एक रूप आहे दुसरा गुणधर्म काय आहे आयताचे कर्ण एक रूप असतात आकृतीमध्ये पी आर व क्यू एस yes, हे दोन कर्ण आहेत आयताचे आणि हे दोन कर्णसुद्धा कसे असतात एक रूप असतात तिसरं काय आहे आयताचे कर्ण परस्परांना दुबागतात मग कर्ण पी आर व कर्ण क्यू यस हे टी बिंदूमध्ये एकमेकांना दुबागतात अशा प्रकारे काटकोण चौकोन किंवा तयार होणारा त्याला आपण असे संबोधतो